मला मला पण अभिमान आहे माझ्या बापाचा. कौटुंबिक कार्यक्रम तिथे परिवाराचे इंटरव्ह्यू वगैरे असतात, दिवाळी आली की होतात राजकीय पुढाऱ्यांचे इंटरव्ह्यू वगैरे. तेव्हा मला त्याच्यामध्ये पहिलाच प्रश्न असतो, शिंदे साहेबांवरची बरोबरची अशी चांगली एक आठवण सांगा. पण मी तुम्हाला आज सांगतो की शिंदे साहेबांना मी जे पाहिलं हे फक्त आणि फक्त शिवसैनिकांमध्ये पाहिलं. मला एकही आठवण जी आहे ती लहानपणाची आठवत नाही की शिंदे साहेबांनी जे आहे माझ्या बरोबर जे आहे हे चांगले क्षण जे आहे ते त्या ठिकाणी व्यतीत केले असतील. कारण की सतत सतत लोकांसाठी आम्ही नेहमी पहिलं खूप त्यांना कंप्लेंट करायचो, अरे आमच्यासाठी कधी वेळ देणार, आमच्यासाठी कधी वेळ देणार. त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते त्यांच्याकडे कधी नसायचं. आम्ही ठरवायचो कधी कधी आम्हाला जो आहे तो त्या ठिकाणी. मला मला पण अभिमान आहे माझ्या बापाचा की ज्या बापानी जे आहे या सर्व शिवसैनिकांना जे आहे ते आपलं कुटुंब त्या ठिकाणी मांडलं. म्हणून आज साधारण शिवसैनिक जो आहे तो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकला. आणि आज भरपूर लोक जे आहे हा माझा बाप चोरला बाप चोरला बाप चोरला. आज या ठिकाणी जे आहे बाप चोरला, रोज उठलं की बाप चोरला. आज बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे आहेत हे कुठल्या एकाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, हे सगळ्यांचे जे आहे. फक्त एकच बाप जो आहे हा या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला ते आहे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. आज याच बापामुळे जे आहे ते आपण हे सगळे दिवस जे आहेत या ठिकाणी पाहतोय. आज त्याच बापाच्या आशीर्वादामुळे जे आहे हे शिंदे साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.